अंपायर ऑफ द टूर्नामेंट, आपको 32 इंच का टीवी। सर सर मैच अंपायर प्लेयर प्लीज, अतिरिक्त खिलाड़ी आइए प्लीज, अतिरिक्त खिलाड़ी चलो ये असो बेगिनी। दोस्तों 1 लाख का टूर्नामेंट है, ढेर सारी इनामे है, तो सर मस्त माइक बंद करो। नरेश स्ट्राइक पर, नॉन स्ट्राइकर एंड पर लतेश, आता न्यू कौन आएगा, और इस बीच में पावर प्ले का ओवर जारी। बॉलर कौन था, शॉट ऑफ लेन, गेंद ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं, गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में, एक डॉट गेंद। पहला ओवर जो पावर प्ले का, शान स्ट्राइकर्स क्रिकेट टीम ने टॉस जीता, टॉस जीतकर फील्डिंग, 4 ओवर का मैच, 1 ओवर पावर प्ले, 4 गेंद बस। इस बार फाइन लेग पर देखना होगा, 2 फील्डर, कैच छूटा, फाइन लेग पर मौका था कैच का, कैच छूटा, और जब तक गेंद को साथी फील्डर बैकअप कर रहे थे, गेंद को कलेक्ट करते, गेंद को थ्रो करते, 2 रन पूरे होते हुए स्कोर के खाते में, इन 2 रन के साथ रनों का खाता मैदान पर आगे बढ़ता हुआ, 2 रन के साथ से 1 विकेट पर 2 रन। शॉट ऑफ लेन, गेंद जोरदार बल्ला घुमाया मिड विकेट पर, लेकिन गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं। अच्छा मैच रहा, पिछला मैच रहा शिवम शिरोडा और श्रुतेश इलेवन के बीच में, बहुत ही शानदार मैच रहा। आखिरी गेंद पर 1 रन के साथ मुकाबला हाथों से छूटा, और कहीं ना कहीं मैं कहूंगा क्लिस्टन लॉन्गा बाउंड्री पर जो फील्डिंग की, जो चौका बचाया, वो बहुत काम आ गया मैच में। अल्टी पल्टी पुलर लेन की गेंद, 1 रन के लिए निकले, क्या नॉन स्ट्राइकर पर खतरा, अगर निशाना लगता तो निश्चित रूप से खतरा था, लेग बाय इसका इशारा अंपायर का, 1 रन मिला स्कोर के खाते में, लेकिन बिल्कुल करीबी मामला था नॉन स्ट्राइकर इन पर। अच्छी कोशिश थी गेंदबाज की, क्योंकि बैकअप था, अगर निशाना लगता तो मेरे ख्याल से लगभग बल्लेबाज क्रीज से थोड़ा दूर जरूर था। फिलहाल 1 रन और पहला ओवर समाप्त हुआ, पावर प्ले का खेल समाप्त हुआ, 4 ओवर का मैच है। जो दर्शक थोड़ी से देरी से मैदान पर जुड़ चुके हैं उनके लिए जानकारी, शान स्ट्राइकर और सोमनाथ वॉरियर्स के बीच में ये मुकाबला, पहला ओवर समाप्त और बॉलिंग में परिवर्तन सामने से। ईश्वर गेंदबाजी पर, थैंक यू सर ईश्वर, खुद का पहला, टीम का दूसरा। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, बहुत ही बेहतरीन इस बार शॉट, फाइन लेग बाउंड्री पर गेंद चली गई, 4 रन के लिए गेंद बाउंड्री लाइन से बाहर। डीजे थैंक यू डीजे, डीजे ऑपरेटर हमारे उत्कर्ष, डीजे मैन केतन भगत, यूट्यूब पर हमारे प्रथमेश, प्रथमेश के साथ कैमरामैन हमारे जुड़ चुके हैं। फिर से कवर करके खेलना चाहते थे, गेंद लेग स्टंप से बाहर, वाइड बॉल का इशारा अंपायर का, 1 रन मिलता हुआ स्कोर के खाते में। बल्लेबाजी कर रही है सोमनाथ वॉरियर्स क्रिकेट टीम, आज हाईएस्ट टोटल बनाया ईशान स्ट्राइकर्स ने, 2 बड़े इनिंग देखने को मिले। और इस बार हुक क्या गेंद को, फाइन लेग बाउंड्री पर गेंद, डीप फाइन लेग पर सिबारेका से बाहर, 6 सिक्सर, 6 रन के लिए। ठीक है, स्वप्नेश वेलिप का अर्धशतक, विकास देसाई ने बनाए 46 रन, तो आज 2 बड़े इनिंग देखने को मिले मैदान पर।
और बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, एक मिनी हेलीकॉप्टर शॉट खेलना चाहते थे। ब्लॉक होल में गेंद, यॉर्कर लेन की गेंद बल्लेबाज को बीट करती हुई गेंद चली गई विकेट के ऊपर के हाथों में। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, लेफ्ट आर्म ओवर द विकेट, ईश्वर। और फिर से बिल्कुल रिप्ले देखने को मिला मैदान पर, बिल्कुल रिप्ले देखने को मिला, उसी तरह से गेंद, उसी तरह से कोशिश बल्लेबाज की, और वही काम पूरा करते हुए विकेट कीपर, लेफ्ट आर्म ओवर द विकेट, ईश्वर अपने बॉलिंग मार्क पर। अच्छा शॉट मैदान पर सामने, बिल्कुल अपने फॉलो थ्रो में पैरों से गेंद रोकते हुए एक सिंगल बना, सिली मिड ऑफ पर लगभग कवर पर फील्डर गेंद को आते उठाते फील्ड करते एक रन इसी बीच में तेजी के साथ पूरा किया दोनों बल्लेबाज ने। सोमनाथ वॉरियर्स क्रिकेट टीम बल्लेबाजी करते हुए दूसरा ओवर मैच का जारी। ओवर पिच गेंद ऑन साइड पर मिड विकेट पर खेलना चाहते थे, बाहरी किनारा लगा, गली पर फील्डर और एक सिंगल फिर से बन गया। खेल इसी के साथ समाप्त हुआ दो ओवर का, और दो ओवर के बाद 16 रन टोटल स्कोर, दो ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 16 रन, दो ओवर समाप्त, दो ओवर का अभी भी खेल बाकी। तीसरे ओवर के मैदान पर निश्चित रूप से शुरुआत होगी, थोड़ी सी चर्चा हो रही है खेमे में शान स्ट्राइकर्स क्रिकेट टीम के बीच में, और देखना होगा आखिरकार बातचीत के बाद गेंदबाज आते हुए अपने बॉलिंग मार्ग पर तीसरे ओवर की शुरुआत। तो बॉलिंग में परिवर्तन, कृपेश खुद का पहला, टीम का तीसरा ओवर लेकर 16 रन टोटल स्कोर। ओ अल्टी पल्टी करना चाहते थे, प्लेटेड गेंद थी कृपेश की, स्ट्राइक पर लतेश और नॉन स्ट्राइकर इन पर नरेश, लतेश और नरेश ये जोड़ी मैदान पर सोमनाथ वॉरियर्स क्रिकेट टीम की। स्कोर 16 रन। इस बार फिर से प्लाइटेड कारपेट के साथ खेला, मिड ऑन पर फील्डर लॉन्ग ऑन से आते गेंद को फील्ड करते एक रन मिला स्कोर के खाते में, स्कोर पहुंचा 17 टोटल 17 रनों पर नरेश और लतेश। फिर से प्लाइटेड गेंद, इस बार जल्दी खेल बैठे, थोड़ा सा ज्यादा इस बार घुमावती गेंद में टर्न हुई, विकेट कीपर के पास निकली गेंद, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, कृपेश फिर की गेंदबाजी, ज्यादा प्लाइट भी दे रहे हैं, बल्लेबाज को आगे लाने के लिए मजबूर कर रहे हैं बड़े शॉट के लिए। अल्टी पल्टी इस बार कवर पॉइंट बाउंड्री पर गेंद, पहले बाउंस के बाद गेंद निकलती हुई कवर पॉइंट पर, चार रन के लिए गेंद बाउंड्री लाइन से बाहर, चौके के साथ स्कोर पहुंचा 21। बड़ी देर के बाद चार रन मिल गए स्कोर के खाते में, और इस चार रन के साथ से स्कोर 21 टोटल 21 रन पर पहुंचता हुआ। सफल हुए इस बार गैप में फाइन लेग बाउंड्री पर बैक टू बैक दूसरा चौका, चार रन के लिए गेंद लगातार, पहले डीप कवर पॉइंट बाउंड्री पर, अब चला गई गेंद फाइन लेग बाउंड्री पर, और चार रन के साथ स्कोर मात्र पहुंचता हुआ 25 25 रन पर। कृपेश थोड़े से महंगे साबित हो रहे, खेल तीसरे ओवर का, राइट आर्म ओवर द विकेट, अल्टी पल्टी करना चाहते थे इस बार, और अंपायर का इशारा देखना होगा, जरूर होगा लेग बाइज का, तो लेग बाइज के साथ एक रन मिला स्कोर के खाते में। तो इस सिंगल के साथ स्कोर 3 ओवर का समाप्त हुआ, और 3 ओवर के बाद टोटल स्कोर हो चुका है 26 टोटल स्कोर, लास्ट ओवर टू गो, 3 ओवर का खेल समाप्त, और 3 ओवर के बाद 26 टोटल स्कोर।
लेकिन बहुत ही शानदार शॉट वाडेश लॉन्गन पर, गेंद को आते उठाते फील्ड करते एक रन स्कोर के खाते में। बॉलर नेम सनेश। तो अंतिम ओवर और सनेश गेंदबाजी करते हुए, ओ बोल्ड हुए यॉर्कर लेन की गेंद, इस बार बैकफुट पर खेलना चाहते थे, गेंद से लाइन से बिल्कुल बीट हुए और विकेट चला गया। तो पहला विकेट इसी के साथ वापस निकलता हुआ सोमनाथ, दूसरा विकेट खोती हुई सोमनाथ वॉरियर्स क्रिकेट टीम डीजे। न्यू बैटर फुल टॉस, आते आते बिल्कुल मौका दिया बड़े शॉट के लिए, फुल टॉस गेंद पर एक लॉन्ग अप बाउंड्री पर बड़ा शॉट, सिक्सर 6 रन के लिए डीजे। पर इस बार मिड विकेट पर सामने बिल्कुल फील्डर के हाथों में गेंद, सफलता मिलती हुई तीसरा विकेट वापस, 33 लॉस ऑफ 2 विकेट, 33 रन 2 विकेट पर डीजे। न्यू बैटर मैदान पर मंगलदास जग्गू के आउट होने के बाद, आते आते एक पुलटॉस पर छक्का लगा, बाद में एक बड़ा शॉट मिड विकेट पर कैच और न्यू बैटर मंगलदास मैदान पर। अंतिम ओवर का खेल मैच में अभी भी जारी, शॉट अप लेन गेंद ऑन साइड पर खेलना चाहते थे, रनआउट का खतरा होगा क्या, बिल्कुल आउट। तो और एक विकेट चला गया इसी बीच में, स्ट्राइक के लिए बिल्कुल ये हलचल थी मैदान पर और उसी में मंगलदास आउट होकर वापस रनआउट के रूप में। अंतिम ओवर अभी भी जारी, तो फिलहाल हम जरूर कॉल करेंगे कैप्टन ईशान स्ट्राइकर्स और श्रुतेश 11 दोनों टीम कैप्टन, कमेंट्री बॉक्स से संपर्क करें ईशान स्ट्राइकर्स और श्रुतेश 11, श्रुतेश 11 और ईशान स्ट्राइकर्स कैप्टन प्लीज आप कमेंट्री बॉक्स से संपर्क करें। न्यू बैटर साइश मैदान पर फुल टॉस, मिड विकेट पर एक गगनचुंबी छक्का 6 रन के लिए और इसी के साथ 4 ओवर का खेल टोटल समाप्त हुआ। तो आखिरी गेंद पर जो शॉट लगा क्या यह शॉट निर्णायक होगा, आने वाला समय बताएगा। टोटल 4 ओवर में 39 और टारगेट है टोटल मैच को जीतने के लिए 40 रनों का टारगेट है ईशान स्ट्राइकर्स क्रिकेट टीम को। हम कॉल कर रहे हैं, प्लीज आइए ईशान स्ट्राइकर्स कैप्टन और श्रुतेश 11 कैप्टन।
प्रथम फलंदाजी करते सोमनाथ वॉरियर्स संघ, नाणेफेक हरला हा संघ आणि प्रथम फलंदाजी केली 39 धावा या संघाने केलं तर 40 धाव संख्येचं पाठलाग करायचं आहे शान स्ट्रायकर्स या संघाला। बाबल झोरे आणि सनेश ही सलामीची बिन्नीची जोडी शान स्ट्रायकर्स या संघाकडनं 40 धाव संख्येचं उत्तर द्यायचं आहे। 24 चेंडू 40 धावा, सुंदर अशी स्पर्धा, एक देखणी स्पर्धा आपण पाहताय। जगदंब चषक 2023 एक भगवामय वातावरण, सुंदर असं वातावरण, रंगणात असे कित्येक झेंडे लढले, त्यात सर्वश्रेष्ठ झेंडा म्हणजे तो भगवा झेंडा। चारी वाटेला भगवामय वातावरण, सुंदर अशी स्पर्धा हो या मॅच कडे 24 चेंडू आणि 40 धावांचं समीकरण, 40 धावांची आवश्यकता। पहिला चेंडू फेस करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला बाबल युगांतर पहिला चेंडू, यावेळी क्षेत्ररक्षक थोडा फंबल होतोय, चेंडूचा प्रवास झालाय बाउंड्री लाईन कडे, क्षेत्ररक्षक पोहोचतोय, चेंडूची सुरेख फेक होईल, सुंदर क्षेत्ररक्षण पाहिलं। दोन धावाने संघाचा श्रीगणेश होतोय, संघाचं अकाउंट ओपन झालंय, संघाची बोनी झाली 40 या धावसंख्येचा पाठलाग करताना दोन धावा धावपलकावर। बाबलच्या बॅटमधनं दुहेरी धावसंख्या, बाबलने आपलं वैयक्तिक खातं उघडलंय, संघाला महत्वपूर्ण दोन धावा दिली, धावपलकावर दोन धावा। यावेळी ऑन साईडला सुरेख फटका, आडव्या बॅटने टोलवला चेंडू, फसला गेला फटका, झेलात रूपांतर, फटका फसतोय, एक मोठा फटका फसला, झेलात रूपांतर झालंय, पहिला गडी गारद होतोय, पहिला विकेट क्रमांक पहिला आपण पाहतायत। बाबल बॅक टू पॅवेलियन डीजे। फलंदाज मैदानात पावलं टाकतोय, तिसऱ्या क्रमांकासाठी लतेश नामकचा फलंदाज, धावपलकावर धावसंख्या दोन धावा, एका गड्याच्या मोबदल्यात। षटकातील पुढील चेंडू, पहिले षटक, यावेळी अल्टी पलटी रिव्हर्स नव्हता फलंदाजचा, आल्या आल्या इरादे स्पष्ट केले होते, स्विजिट घ्यायचा मोठा फटका घ्यायचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला, टप्पा पडल्यानंतर खाली राहिला चेंडू, हाफ ट्रॅकर चेंडू होता, बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही, धावपलक स्थिरावले, थांबलंय गेलं ते दोन या धावसंख्येवर। यापैकी समोर गेलाय विशेप मध्ये चेंडूचा प्रवास चाललाय, डीप वाईड शिलॉंग, आपला क्षेत्ररक्षक तैनात आहे, सुरेख असा एक लॉलीपॉप झेल सेफ हँड मध्ये क्षेत्ररक्षक पकडतोय, कुठलीही क्षेत्ररक्षकांना चूक होत नाही, एक दुसरा हादरा बसतोय। 40 या धावसंख्येचा पाठलाग करताना शान स्ट्रायकर संघाला हा दुसरा हादरा बसतोय। खराब सुरुवात, संत सावध गतीने, कासवाच्या गतीने धावपलक चाललंय, दोन मोहरे दोन गडी बाद होत आहेत, काहीसा दबाव येईल, काहीसा बॅकवूडवर येईल संघ, शान स्ट्रायकर संघ दोन गड्यांच्या मोबदल्यात, धावपलकावर धावसंख्या दोन धावा डीजे। सुरेख चेंडू, प्रतिम चेंडू, उजव्या एष्टीवरचा चेंडू होता, काहीसा हलकेच खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजचा, ऑफ ड्राईव्ह खेळायचा प्रयत्न फसला गेला, बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही, निर्धाव चेंडू, निशब्द करून टाकणारी, कंजूशी करून टाकणारी गोलंदाजी पाहायला भेटते। पहिलं षटक निर्णायक ठरतं, पॉवर प्लेचं अनिवार्य महत्वपूर्ण षटक आपण पाहतायत। 30 यार्ड सर्कलच्या बाहेर दोन क्षेत्ररक्षक सीमारक्षक आपण पाहतायत, डीप मिडविकेटला प्रोटेक्शन, डीप वाईड शिलॉंग ऑफला या फलंदाजासाठी। ऑन साईडला अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न, डाऊन द लेग साईड खूपच बाहेर, डाव्या इष्टीच्या बाहेर चेंडू, पंच शाहरुख खान पोस्ट मध्ये आले, पंच टायटॅनिक पोस्ट मध्ये आले, अतिरिक्त बोनस धावाने धावपलक हे परावर्तित झालंय बऱ्याच वेळाने। धावपलकावर धावसंख्या तीन धावा, दोन गड्यांच्या मोबदल्यात 40 या धावसंख्येचं उत्तर देताना
शान स्ट्रायकर संघ यावे ऑन साइट ला स्लॉग स्लिप चा फटका सुरेख फटका चेंडू चाललाय तो जवळ जवळ सी मारेशे बाहेर कार्पेटला आग लावत चेंडू गेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्र क्लियर केले चेंडूने चार धावेने धावपलके परावर्तित झाले धावपलकावर धाव संख्या सात धावा धावपलकावर सात धावा धोनी जर्सी क्रमांक सात सर्वांचा आवडता खेळाडू माही सात धावा आठवड्याचे वार सात इंद्रधनुचे कलर सात तुमची आमची सात या स्पर्धेसाठी दोन दिवस सतत भेटते त्या मायबाप रसिक प्रेक्षकांचं पण सहर्ष स्वागत करूया कारण कुठलीही स्पर्धा असो कुठलाही कार्यक्रम असो प्रेक्षक हे केंद्रबिंदू असतात मायबाप रसिक प्रेक्षक आपलं खूप खूप सहर्ष स्वागत कारण ऊर्जा देणारं काम खेळाडूंना हे मायबाप रसिक प्रेक्षक करतात त्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करूया जगदंब चषक 2023 मध्ये गोलंदाजीत बदल होईल गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल नरेश वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडनं सांघिक हे दुसरं षटक दुसऱ्या डावाचं नरेश नामकचा गोलंदाज सज्ज होते नरेश नामकच्या गोलंदाजाची वर्णी लागते दुसऱ्या षटकासाठी दुसऱ्या डावाच्या सात धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात 40 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये काय होईल काय घडणार आलेली वेळ ठरवणार नरेश यब्बे बैठक फटका घ्यायचा प्रयत्न होता स्लॉक सिप करण्याचा प्रयत्न होता चेंडू शरीराचा वेध घेतोय इथं मात्र कैसा स्लोअर वन चेंडू होता गती मंद गतीचा चेंडू असल्यामुळे थोडा मी म्हणे नक्कीच फलंदाजाला इजा ही थोडी झाली असेल कारण चेंडू हा स्लोअर वन होता काहीसा अक्रॉस द लाईन फटके खेळायचे प्रयत्न होतात बऱ्याच वेळा टेनिस क्रिकेटमध्ये एक डॉट चेंडू धावपलकावर धावसंख्या सात धावा थांबलेली दोन गड्यांच्या मोबदल्यात यावे ऑन साइडला खेळायचा प्रयत्न डाव्या इष्टीवरचा चेंडू काहीसा शपलून खेळायचा प्रयत्न होतोय वारंवार फलंदाजचा प्रयत्न फसला जातोय आणि डॉट चेंडू निर्धाव चेंडू फलंदाजाला चेंडू समजला नाही काय नाही कळक आणि बोको गेलो महाळक या म्हणीची आठवण करून देणारा यावे बॅक चिकट चेंडूचा प्रवास चाललाय बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या दिशेने दोन क्षेत्रक्षकामध्ये ही तुंबळ आणि नक्कीच चेंडूची परती होती बॅकअप सुरेख झालं त्यानंतर एकच धाव दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त झाली एकरी धावसंख्येने धावपलके परावर्तित झालंय धावपलकावर धावसंख्या आठ धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात संत आणि सावध अशी सुरुवात कासवाच्या गतीने ही सुरुवात पाहायला भेटते 40 धावसंख्येचं उत्तर देताना ऑन साइडला चेंडूचा प्रवास चाललाय मिस टाइम होतोय फटका शॉर्ट फाईल लेग क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन तैनात होतं इनफील्ड मध्ये फटका फसला झेलात रूपांतर अशा प्रकारे तिसरा हादरा बसतोय शान स्ट्रायकर संघाला तीन गड्यांच्या मोबदल्यात धावपलक थांबले गेले धावपलक स्थिरावले धावपलकावर धावसंख्या आठ धावा तीन गड्यांच्या मोबदल्यात आठ धावा तोपर्यंत जाऊया सुमधीर संगीताकडे डीजे आपला क्षेत्ररक्षक घेतोय चेंडूची परती होईपर्यंत तर एक धाव ही असेल सुरेख क्षेत्ररक्षण पाहिलं डीपला बाउंड्री लाईनच्या दिशेने तर एका धावेने धावपलक हे परावर्तित झालंय अकरा धावा नो चेंडू गोलंदाजाच्या जखमेवर मीठ चोवणारा चेंडू उघड्या डोळे पहा नीट चेंडू असेल फ्रीटचा
समोर केलाय नो चेंडू होता प्रीतचा चेंडू होता चेंडूला पाठवला डीप वाडिश लॉन्ग ऑफला सुरेख फटका वैता वैता चेंडू डायरेक्ट चंद्रार सी मारेशे बाहेर छत्रपती शिवरायांची तडपती तलवार चेंडू सी मारेशे बाहेर षटकार या सहा धावेने धावफलक परावर्तित झाले 17 पे 17 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 40 धाव संख्येचं उत्तर द्यायचंय शाइन स्ट्रायकर संघाला तर दोन्ही संघामध्ये संघर्ष दोन्ही संघामध्ये हे तुंब युद्ध बॅटची गट चेंडूचा प्रवास चाललाय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक घेतोय चेंडूची परती होईपर्यंत एकच धाव परिणामी एकरी धाव संख्येने धावपलकावर धाव संख्या थांब मात्र 18 धावा दोन षटकांचा मित्रांनो खेळ समाप्त होतोय दोन षटकांचा प्रारंभी दोन षटक समाप्त होत आहेत 18 धावा धावपलकावर 40 धाव संख्येचं उत्तर देताना 18 धावा डीजे ते 12 चेंडू 22 धावा मंगलदास गोलंदाजी ट्रॅकवर मंगलदास सज्ज होते गोलंदाजी ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेट यावी बॅटची गट चेंडूचा प्रवास चाललाय शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक घेतोय चेंडूची परती करतोय तोपर्यंत एकच धाव एका धावेने धावपलक हे परावर्तित झालंय धावपलकावर धाव संख्या 19 धावा 19 धावा धावपलकावर 11 चेंडू 21 धावा 11 चेंडू मध्ये 21 धाव संख्येची आवश्यकता शान स्ट्रायकर्स या संघाला एक महत्वपूर्ण सामन्यामध्ये या विसरू एक फटका स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर कटचा फटका डीप पॉइंट क्षेत्र क्लिअर केलंय इनफील्डच्या डोक्यावरून चेंडू पाठवला डीप पॉइंट क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी सुरेख फटका नेत्रदीपक फटका बार बार देखो हजार बार देखो असा फटका आला या 6 धावेने धावपलक हे परावर्तित झालंय पावशतकी खेळी 25 धावा धावपलकावर 10 चेंडू आणि या धावा करायच्या आहेत 15 धावा संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये नक्कीच आता मात्र गोलंदाजांना कमबॅक करायचा असेल तर निशब्द करून टाकणारी गोलंदाजी करावी लागेल काही ब्रेक थ्रू घ्यावी लागेल दबाव आणावा लागेल प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना बाद करावा लागेल कमबॅक करायचा असेल तर यावेळी ऑन साईडला चेंडूचा प्रवास चाललाय तो डीप वाडिश लॉंगाला क्षेत्ररक्षक पहिल्या प्रयत्नात फंबल झाला त्यानंतर सरते शेवटी चेंडू जमिनीला दान केला तोपर्यंत एकच धाव एकरी धाव संख्येने एक सिंगलने धावपलक हे परावर्तित झालंय 26 धावा धावपलकावर 26 धावा धावपलकावर 9 चेंडू आणि 14 धावा आपण पाहताय जगदंब चषक 2023 हा विद्यमान सोहळा एक कुंभ मेळा पर्व दुसरं सुंदरशे एक नीटनेटके आयोजन आणि ही स्पर्धा आणि या स्पर्धेतील आजचा दुसरा दिवस एक अभिमानाची एक सन्मानाची अवलौकिकता प्राप्त करणारी स्पर्धा आपण पाहताय 1 लाखाची स्पर्धा एक मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेत चषक पाहिलं तर मोठ्या मोठ्या स्पर्धेला लाजवणारे चषक यावेळी ऑन साईडला नक्कीच चेंडूचा प्रवास चाललाय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूची परती होते तोपर्यंत एक धाव एक सिंगलने धावपलक हे परावर्तित झाले 27 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 8 चेंडू 13 धावा सामना जिंकण्यासाठी शान स्ट्रायकर्स या संघाला या विसर एक चेंडू टप्पा पडल्यानंतर काही उसी घेतली चेंडूने एक्स्ट्रा बाउन्स पाहिला बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता फलंदाजचा प्रयत्न फसला गेला टॉट चेंडू बऱ्याच वयाने एक निर्धाव चेंडू आणि याच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल सोमनाथ ऑरियस संघाच्या गोलंदाजांना निशब्द करून टाकणारी सामन्यामध्ये कमबॅक करायचा असेल तर यावेळी थोडं यष्टीरक्षक चूक करतोय त्यानंतर बॅकअप सुरेख शॉर्ट लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक घेतोय चेंडूची परती करतोय तोपर्यंत धावेची तमाम शंका समाप्त करून टाकली एक टॉट चेंडू आता उरले ते 6 चेंडू आणि 13 धावा 6 चेंडूमध्ये 13 धावा करायच्या आहेत 6 चेंडू 13 धावा काय होईल काय घडणार आलेली वेळ ठरवणार तोपर्यंत जाऊया सुमधील संगीताकडे
वर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला गेला, बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही, टप्पा पर्यंत चेंडू खाली राहिला, चेंडू फलंदाज प्रतिस्पर्धी संघाचा फलंदाज बीट होतोय, एक डॉट चेंडू, तीन चेंडू सात धावा, तीन चेंडू मध्ये सात धाव संख्येची आवश्यकता, शान स्ट्रायकर संघ सामना जिंकण्यासाठी तीन चेंडू आणि सात धावा, गोलंदाज चमत्कार करेल की फलंदाज चमत्कार करेल, कोणाला नमस्कार भेटेल पाहायचा आहे, मोठा फटका पहिला भेटतोय, वन बाउंस चेंडूचा प्रवास चाललाय, डीप वाडीश लॉंगाला क्षेत्ररक्षक घेतोय, चेंडूची परती ही होते बऱ्याच विलंबाने, तोपर्यंत एकेरी धावसंख्येची पावलं ही जोखमीच्या दुहेरी धावसंख्येने वळली, दोन धावेने धावफलके परावर्तित झालंय धावफलकावर, धावसंख्या 35 धावा या धावफलकावर, दोन चेंडू आणि पाच धावा या अगोदर सामना झाला, आपण पाहिला शिवम शिरोडा विपक्ष श्रुतेश 11 संघामध्ये अशाच प्रकारे सामना अतितटीचा झाला होता आणि त्याच प्रकारे हा सामना अतितटीचा होतोय, रोम हर्षक होतोय हाय व्होल्टेजचा, आता उरले दोन चेंडू आणि पाच धावा करायचे, दोन चेंडू पाच धावा, सूर्य एक फटका इनसाइड आउटचा फटका, सूर्य एक फटका डीप स्ट्राइक कव्हर क्लिअर करेल, हॅलो सीमा रेषे बाहेर चेंडू चार धावांसाठी, आता उरले ते एक चेंडू एक धावा, एक चेंडू एक धावा म्हणजे व्यवहाराग व्यवहार आणि सालीगावचे पवार, एका चेंडू मध्ये एका धावसंख्येची आवश्यकता, काय होईल सामना टाय झाला तर सुपर ओव्हर, सामना टाय झाला तर सुपर ओव्हरचा थरार होईल का पाहायचंय, गोलंदाज हवी होती की फलंदाज पाहायचा, एक चेंडू एक धावा, एक रोमर्षक अतितडीचा सामना, टेनिस क्रिकेट मध्ये बऱ्याच वेळा असे सामने होतात, आज काल नाईक सर टेस्ट क्रिकेट पण रोमहर्षक सामने होतात, हल्लीच न्यूझीलंड इंग्लंड, न्यूझीलंड श्रीलंका सामने पाहिले, हे रोमहर्षक टेस्ट सामने पण झाले, या बिसूर एक चेंडू होता हलकेच घेऊन काढलाय, चेंडूला स्टेअर केलाय, शॉर्ट मिड ऑफला क्षेत्ररक्षक फंबल झाला, चेंडूला सोडलं आणि एक धाव ही सहजासहजी विनिंगची फिनिश करणारी पूर्ण केली आणि सामना विजय होतोय, शान स्ट्रायकर संघ 40 धाव संख्येचा पाठलाग करताना सामना विजय होतोय आणि शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जातोय आणि एक रोमहर्षक सामन्यामध्ये शान स्ट्रायकर संघ विजय होतोय, कॅप्टन शान स्ट्रायकर संघ कॅप्टन, आपण या शान स्ट्रायकर संघ कॅप्टन आपण यायचंय, सामना मी म्हणेन आजच्या दिवसामध्ये प्रेक्षकांच्या मनाला जिंकणारे सामने झाले, शेवटच्या चेंडूपर्यंत रोमहर्षक हाय व्होल्टेज सामने झाले, प्रेक्षकांची मने जिंकले, आज मोठमोठे खेळाडू गोवा टेनिस क्रिकेटचे मोठमोठे सितारे या मैदानावरती पाहिले आपण, नक्कीच यानंतर सामना होईल, लॉर्ड्स होणार त्यानंतर सामना, मॅन ऑफ द मॅच सनेश आपण यायचंय, सनेश मॅन ऑफ द मॅच,